आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चिकोडीत नकली नोटा, मुंबईच्या पथकाचा छापा, एकाला केली अटक, बंगालचे कनेक्शन असल्याचा संशय. चिकोडीत रात्रभर पोलिसांनी छापेमारी सुरूच ठेवली होती. 2000 हुबेहूब नोटा छापणारी टोळी चिकोडीत असल्याचा संशय पोलिसांना होता. 2000 जशाच तशा दिसणाऱ्या नोटा तयार करणारी टोळी बंगालला संवाद साधून असणारी चिकोडीत आहे असा संशय महाराष्ट्र पोलिसांचा होता. मुंबईच्या एनआयएम राष्ट्रीय तपास पथकानं चिकोडीत छापा टाकला आणि टोळीचा छडा लागला. पीआय मिलिंद काटे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं सायंकाळी 7 चिकोडी शहरातील प्रभुवाडी गल्लीतील कुंभार याच्या घरावर छापा टाकला आणि यात त्यांना 2000 उभेहूब दिसणाऱ्या 80,000 रुपये मिळाले. या नकली नोटा आणि सूत्रधार अशोक कुंभार याला पोलिसांनी ताब्यात घेऊन प्रथम दंडाधिकाऱ्यांच्या समोर हजर केलं. रात्री उशिरापर्यंत हा तपास सुरूच होता. पुण्यात ढालुमिया इस्लाम हा 25 तरुण मूळचा पश्चिम बंगालमधला पोलिसांना मिळून आला होता आणि त्याच्या चौकशीत कुंभारचं नाव उघड झालं होतं. एनआयचे AMI मनोज कुमार सिंग, हेड कॉन्स्टेबल AG गायकवाड, अरुण मोरे, निलेश कंद, रोहन सुर्वे, कोल्हापूर गुन्हा अन्वेषण विभागाचे API चेतन माने, चिकोडीचे CPI बसवराज मुकत्रिहाळ, PSI बसवराज पाटील आदी प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी चिकोडीहून पद्मराज चौगले.